खरं तर महिलांना कुठलीही गाठ लागली की त्याला सिस्ट म्हणतात. पण सिस्ट विशेष प्रकारची ब्रेस्टची गाठ आहे. फायब्रॉइड हे गर्भपिशवीला होणारा आजार आहे. ब्रेस्टमध्ये होतात ते फायब्रॉइड नसून फायब्रोॲडिनोमाच्या गाठी असतात. कर्करोग जो असतो तो सुरुवातीपासून कर्करोगच असतो. त्याचं जेव्हा जनन होतं तेव्हा कर्करोग हा कर्करोग असतो. नमस्कार. डिजिटल प्रभातच्या या विशेष भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत स्तनविकार तज्ज्ञ ब्रेस्ट कॅन्सर एक्सपर्ट डॉक्टर प्रांजली गाडगिळ यांच्याशी. पहिल्या दोन भागांमध्ये त्यांनी स्तनांचे विकार आणि त्याविषयी घेण्याची काळजी याबद्दल अतिशय उद्बोधक आणि रंजक अशी माहिती आपल्याला सांगितलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की स्तनांमध्ये असणाऱ्या सिस्ट किंवा फायब्रोॲडिनोमा यांचा या स्तनांच्या विकारामध्ये किती महत्त्वाचा रोल असतो. तर डॉक्टर गाडगिळ, मला तुम्ही असं सांगा की ब्रेस्ट सिस्ट हा शब्द अनेकदा ऐकण्यात येतो, बोलण्यात येतो, तर या ब्रेस्ट सिस्ट म्हणजे नक्की काय असतं? खरं तर महिलांना कुठलीही गाठ लागली की त्याला सिस्ट म्हणतात. पण सिस्ट हा एक विशेष प्रकारचा म्हणजे विशेष प्रकारची ब्रेस्टची गाठ आहे की जी घनिष्ठ नसते, ती पाण्याच्या फुग्यासारखी गाठ असते. ओके. आणि ब्रेस्ट सिस्टचे पण अनेक प्रकार आहेत. महत्त्वाचं म्हणजे सिम्पल सिस्ट जी असते ही खूप सामान्य अशी कंडिशन आहे आणि त्याला फारसं काही म्हणजे त्याचे काही उपचार देखील बरेचदा करावे लागत नाही. एखादी सिस्ट जर मोठी झाली आणि ती दुखत असेल तर त्यातनं आपण सुईने द्रव काढलं की तो इशू संपतो. किंवा अगदीच ती वारंवार होत राहिली तर त्यासाठी आपण स्क्लेरोथेरपी करतो. पण हा असा काही धोकादायक आजार नाही आहे. या उलट कॉम्प्लेक्स सिस्ट किंवा कॉम्प्लिकेटेड सिस्ट हा जो सिस्टचा प्रकार आहे त्याची थोडी जास्त दखल घ्यावी लागते. कारण कधी कधी त्याच्या कडाने गाठी निर्माण होतात आणि त्याची बायोप्सी करणं गरजेचं असतं. म्हणजे सिस्टच्या आतला जो द्रवाचा पार्ट आहे त्याला आपण ॲस्पिरेशन करून सॅम्पल करतो, त्या कडेच्या गाठीची कोर बायोप्सी करतो आणि मग त्याचं विश्लेषण केलं जातं. आणि हे सगळं करण्याचं कारण असं की एक विशेष प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर आहे ज्याला एन्सिस्टेड पॅपिलरी कार्सिनोमा असं नाव आहे. आणि हे सांगण्याचं कारण असं की अनेकदा ह्या प्रकारच्या कॅन्सर ची म्हणजे एक गैरसमज होतो की हा कॅन्सर सिस्ट आहे. कारण त्याचं स्वरूपच तसं फसवं आहे. अच्छा. म्हणून हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि अनुभवी रेडिओलॉजिस्ट ब्रेस्ट रेडिओलॉजिस्ट किंवा ब्रेस्ट सर्जन कडनं हे हा फरक करून घेणं हे सिस्ट असेल तर महत्त्वाचं आहे की हा सिम्पल सिस्ट आहे का कॉम्प्लेक्स सिस्ट आहे. अनेकदा मुली फायब्रॉइड वगैरे असं काहीतरी बोलत असतात, तर हा ब्रेस्टचा फायब्रोॲडिनोमा ज्याला अगदी तांत्रिक भाषेत म्हणता येईल, हा ब्रेस्टचा फायब्रोॲडिनोमा म्हणजे नक्की काय असतं? तर ब्रेस्ट तुम्ही म्हटलात तसं बरोबर आहे की त्याचा बरोबर उपचार म्हणजे फायब्रोॲडिनोमा आहे. फायब्रॉइड हे गर्भपिशवीला होणारा आजार आहे. ब्रेस्टमध्ये होतात ते फायब्रॉइड नसून फायब्रोॲडिनोमाच्या गाठी असतात. आणि हा पण एक खूप सामान्य आजार आहे. तरुण महिलांमध्ये ह्या फायब्रोॲडिनोमाच्या गाठी उद्भवणं ही प्रवृत्ती अनेक महिलांना असते. अशी प्रवृत्ती असेल तर बरेचदा एकापेक्षा जास्ती गाठी निर्माण होतात. आणि ह्या गाठी म्हणजे हा एक सौम्य प्रकारची एक गाठ आहे की ज्याचं परिवर्तन कॅन्सरमध्ये होतं असं नाही किंवा त्याच्यामुळे काही धोका असतो असं नाही. मात्र काही फायब्रोॲडिनोमाच्या गाठी असतात त्या वाढत जातात. काही असतात तशा राहतात, काही लहानही होतात आपोआप, त्याचा फारसा त्याच्यावर औषधांचा परिणाम होत नाही. आणि एखादी फायब्रोॲडिनोमाची गाठ जर वाढत गेली, त्याचा त्रास झाला, तर मात्र त्यासाठी उपचार करावे लागतात. पण कुठल्याही गाठीला फायब्रोॲडिनोमा म्हणण्या अगोदर त्याचं पूर्णपणे त्याची पूर्णपणे म्हणजे तपासण्या करून खात्रीपूर्वक त्याचं निदान झालं पाहिजे. बरेचदा महिला असं म्हणतात की अरे मला मी डॉक्टरांना दाखवलं, ते म्हटलं फायब्रोॲडिनोमाची गाठ आहे, वाढत गेली आणि आता कॅन्सरचं निदान झालं. पण सुरुवातीलाच त्याला फायब्रोॲडिनोमा म्हणताना पूर्ण निदानाची प्रक्रिया केली गेली का हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय बायोप्सीच्या टेस्ट, पॅथॉलॉजी टेस्ट अशा प्रकारचं कुठल्याही गाठीची आपण तिहेरी चाचणी करणं हे सर्वात सेफ अप्रोच राहतं. म्हणजे की डॉक्टरांनी केलेलं परीक्षण ज्याला क्लिनिकल ब्रेस्ट एक्झॅम म्हणतो हा त्याचा पहिला घटक. दुसरा घटक म्हणजे
मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफीच्या रेडिओलॉजीच्या तपासण्या. महिलेचं वय जर 40 जास्ती असेल तर सहसा आपण आधी मॅमोग्राफीचा सल्ला देतो. 40 लहान वय असेल तर सहसा आधी सोनोग्राफीची तपासणी केली जाते. आणि ह्या तपासण्यावर एक अंदाज बांधला जातो की ही गाठ घनिष्ठ आहे का, कमी, आधी सांगितल्यासारखी पाण्यासारखी सिस्ट आहे जर, हां, आणि जर ही घनिष्ठ गाठ असेल तर म्हणजे ते कुठल्या तरी पेशींनी बनलेली आहे. त्या पेशी काय आहे हे पाहण्यासाठी हे तिसरं घटक म्हणजे बायोप्सी. आणि बायोप्सी जी आहे ही सुईची तपासणी असते. 5-10 ही ओपीडीमध्ये लोकल अनेस्थिजिया खाली होते. बायोप्सी करताना दुखत नाही, त्याच्यात म्हणजे टाके घालायची गरज नाही आहे, निदानासाठी ऑपरेशन करण्याची पण गरज नाही आहे. आणि अशी अगदी सोयीस्कर अशी ही तपासणी आहे. आणि सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही तपासणी करतो जेणेकरून सॅम्पल घेण्याची अचूकता वाढते. सो हे तीन गोष्टी ज्या आहेत म्हणजे डॉक्टरांनी केलेलं परीक्षण, रेडिओलॉजीच्या तपासणी आणि बायोप्सी, हे तिन्ही करून जर तुम्ही सिद्ध केलं असेल की एखादी गाठ फायब्रोएडेनोमाची आहे तर मग आपण ठरवू शकतो की आपण ती काढायची आहे का, ती ऑब्झर्व करायची आहे का, त्याच्यासाठी काही वेगळं करायचं आहे. आता बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ब्रेस्ट सिस्ट किंवा फायब्रोएडेनोमा याचं रूपांतर कर्करोगामध्ये होऊ शकतं, त्याविषयी आपल्याला नक्की काय सांगता येईल? सो कर्करोग जो असतो तो सुरुवातीपासून कर्करोगच असतो. त्याचं जेव्हा जनन होतं तेव्हा कर्करोग हा कर्करोग असतो. म्हणजे फायब्रोएडेनोमा किंवा सिस्ट ह्याचं परिवर्तन कर्करोगामध्ये होत नसतं. पण मी सांगितल्याप्रमाणे खात्रीपूर्वक ही पहिली जी गाठ आहे ती कर्करोगाची नाही आहे हे सुरुवातीला सिद्ध करणं गरजेचं आहे की एखादी गाठ ही नक्की फायब्रोएडेनोमा आहे, नक्की सिस्ट आहे, ह्याचं मात्र खात्रीपूर्वक निदान अनुभवी डॉक्टरांकडून करून घेणं गरजेचं आहे. तर या फायब्रोएडेनोमासाठी उपचार म्हणून नक्की आपल्याला काय सुचवता येऊ शकतं? फायब्रोएडेनोमाच्या एकदा निदान झालं की एखादी गाठ फायब्रोएडेनोमाची असेल तर बरेचदा गाठ जर लहान असेल त्याचा काही त्रास होत नसेल आणि एकदा आपण महिलेला समजावून दिलं की ह्याचं परिवर्तन कॅन्सरमध्ये होणार नसेल तर त्याला ऑब्झर्व करण्याचं एक ऑप्शन असतं की गाठ जर लहान असेल त्रास होत नसेल तर ते काढायलाच पाहिजे असं नाही. काही गाठी अशा असतात की ज्या असतात तशा राहतात, काही आपोआप लहानही होतात आणि काही असतात त्या मात्र वाढत जातात. आणि एखादी गाठ जर वाढत गेली, दुखत राहिली, त्याची वेगाने वाढ झाली तर मग आपण त्याचं ऑपरेशन करतो. आणि ह्याचं ऑपरेशन पण अगदी सोयीस्कर झालेलं आहे. म्हणजे डे केअर सर्जरीवरती ही शस्त्रक्रिया होते. स्तनावरती कुठेही म्हणजे असे स्कार्स किंवा टाके दिसतील असं आपण ऑपरेशन करत नाही. म्हणजे ते हिडन स्कार टेक्निकने आपण ही सर्जरी करतो. सोनोग्राफी गाईडेड आपण ऑपरेशन सुद्धा करतो की जेणेकरून आजूबाजूला जर छोट्या तिथेच गाठी असतील ज्याचा ज्या हाताला लागत नाही आहेत त्यासुद्धा आपण सोनोग्राफीने काढून टाकू शकतो. सो हे ह्या सगळ्या आधुनिक ज्या पद्धती आहेत त्याच्याने ही फायब्रोएडेनोमाची सर्जरी करायची वेळ आली तरी अगदी सोयीस्कर अशी सर्जरी होऊ शकते. तुम्ही डे केअर म्हणलात म्हणजे त्यासाठी ऍडमिट होण्याची गरज नाही. सकाळी पेशंट ऍडमिट झाला संध्याकाळी घरी जाऊ शकतो, इतकं सोपं आहे? हो, अगदी तसंच आहे. एक तास दीड तासाचं ऑपरेशन असतं, मूल लगेच उतरते, दुपारी खाऊन पिऊन पेशंट घरी. लोकल अनेस्थेशिया, जनरल अनेस्थेशिया, डिपेंड्स, म्हणजे डिपेंड्स ऑन किती लोकेशन काय आहे आणि पेशंटची तब्येत कशी आहे त्या सगळ्यावरती आपण ठरवतो कुठलंही ऑपरेशन लोकल खाली करायचं का जनरल. समजा एखाद्या पेशंटचा फायब्रोएडेनोमा ट्रीट केला, ऑब्झर्व केला, नंतर ती वाढत असेल तर तो सबसाईड होण्याची वाट बघितली किंवा काढून टाकला जसं तुम्ही आता शेवटी सांगितलं की सर्जरी केली, तर हा फायब्रोएडेनोमा परत निर्माण होऊ शकतो का? त्याची टेंडन्सी काय राहते? एखादी जर फायब्रोएडेनोची गाठ काढली तर ती परत येत नाही, सहसा परत येत नाही. पण तशी जर प्रवृत्ती एखाद्या महिलेची असेल तर आजूबाजूच्या एरियामध्ये मात्र नवीन फायब्रोएडेनोमा उद्भवू शकतात. तर त्यामुळे त्यात घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. पण ज्या ठिकाणी ऑपरेशन झालं आहे तिथेच जर परत गाठ उद्भवली तर एक शंका अशी येते की हा फायब्रोएडेनोमा नसून फायलोडिस ट्युमर नावाचा असाच एक फसवा आजार आहे किंवा ट्युमर आहे. आणि म्हणजे 1% ब्रेस्टचे ट्युमर आहेत ते फायलोडिस ट्युमर असतात. पण त्याचं निदान असंच होतं की फायब्रोएडेनोमाची गाठ काढली गेली आणि तिथल्या तिथे ती परत आली की मग असं समोर येतं की अरे हा फायब्रोएडेनोमा नव्हता, हा फायलोडिस ट्युमर होता. आणि त्याचं एक विशेष प्रकारे निदान करावं लागतं आणि त्याची शस्त्रक्रिया देखील फायब्रोएडेनोमापेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळे ती व्यवस्थित करावी लागते. आता एक तरुण वयामध्ये सिस्ट किंवा फायब्रोएडेनोमा असणाऱ्या महिलांनी त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये काय काळजी घेणं अपेक्षित आहे?
आता तुम्हाला फायब्रोएडेनोमा सिस्ट असो नसो, आपण सांगितल्याप्रमाणे तिशीनंतर सर्व महिलांनी वर्षातून एकदा डॉक्टरांकडून क्लिनिकल ब्रेस्ट एक्झाम ही करून घेतली पाहिजे. चाळीशीनंतर सर्वच महिलांनी वर्षातून एकदा मॅमोग्राफीची, चांगल्या क्वालिटीच्या मॅमोग्राफीची तपासणी वर्षातून एकदा केली पाहिजे. ओके, सो तुम्हाला हे फायब्रोएडेनोमा सिस्ट असो अथवा नसो ह्या तपासण्या ह्या नियमित झाल्याच पाहिजे. एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्या महिलांना तरुण वयात हे सिस्ट फायब्रोएडेनोमाची टेंडन्सी असते, कधी कधी 40 मध्ये कुठली तरी नवीन गाठ आढळली की महिलेला असं वाटतं की हां तेच असणार जे मला आधी होतं, किंवा मला आधी सिस्ट होते ना ही तीच गाठ असणार, किंवा मला आधी फायब्रोएडेनोमा होते हे तेच असणार, किंवा माझ्या आईला सिस्ट होते हे तेच असणार, असं काहीतरी घरी अंदाज बांधायला जाऊ नये. कुठलीही नवीन गाठ समोर आली की त्याची नव्याने परीक्षण झालं पाहिजे, नव्याने तपासण्या झाल्या पाहिजे आणि ते सिद्ध केलं गेलं पाहिजे की नवीन उद्भवणारी ही गाठ आहे ही कसली गाठ आहे. म्हणजे पूर्वग्रह किंवा पूर्वीचे अनुभव किंवा घरातल्या इतरांचे अनुभव या बाबतीत डिपेंड राहणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. अगदी. डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांनी स्तनांच्या विकारांमधल्या ब्रेस्ट सिस्ट आणि फायब्रोएडेनोमा याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती या भागामध्ये आपल्याला सांगितली आहे. धन्यवाद.